माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसक कोसळला, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आधार दिला आणि आप्पा साहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्या समोर आज मुख्यमंत्री नाही तर एक स्त्री सदस्य म्हणून उभा आहे. जय सद्गुरु. या महासागराच्या साक्षीने सर्वप्रथम परमपूज्य तीर्थरूप नानासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. आजच्या या सोहळ्यासाठी आवर्जून आम्ही विनंती केली आणि विनंतीला मान देऊन या देशाचे कणखर फौलादी असे त्यांचे विचार आहेत असे गृहमंत्री अमितभाई शाहसाहेब ज्यांचा आज आपण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन या महाराष्ट्र राज्याचा मान वाढवला ते आपल्या सगळ्यांचे पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय सचिन दादा सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी कपिल पाटीलजी माझे सर्व सहकारी मंत्री रवींद्र चव्हाण शंभुराज देसाई उदय सामंत दीपक केसरकर आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी खासदार बारणेजी प्रशांत ठाकूर मनुकुमार श्रीवास्तव व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि आप्पासाहेबांचा सर्व परिवार सगळे आपण आप्पासाहेबांचेच सर्व परिवार आणि कुटुंबीय आहोत आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे एवढ्या मोठ्या महासागरासमोर काय बोलावं हे शब्दही सुचत नाही. मी आज आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून उभा नाही तर मी आपल्या परिवारातला एक स्त्री सदस्य म्हणून या ठिकाणी आप उभा आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च असा मानाचा असा पुरस्कार आप्पासाहेबांना आदरणीय गृहमंत्री महोदयांनी अर्पण केलेला आहे. खरं म्हणजे मी आप्पासाहेबांना या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज प्रत्यक्ष आपण ज्यांना भेटलो मी जेव्हा जेव्हा भेटतो अमितभाईंना तेव्हा तेव्हा एक काम करण्याची ऊर्जा प्रेरणा आणि संघर्षाचं लढाईचं बळ मिळतं ते अमितभाई आज या कार्यक्रमाला आहेत त्यांचंही मी मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर असे हे महासागर या ठिकाणी हा लोटलेला आहे. खरं म्हणजे सूर्य पूर्ण ताकदीने आग ओकतोय आणि आपण सकाळपासून भर उन्हामध्ये
एकही माणूस जागचा उठत नाही हे खरं म्हणजे या आप्पा साहेबांची ताकद आहे, आप्पा साहेबांचे आशीर्वाद आहे। मला सुधीर भाऊ सांगत होते की या श्री सदस्यांची बैठकीची एक शिस्त काय असते, ही शिस्त आज या ठिकाणी पाहायला मिळती आहे। खरं म्हणजे शिस्तीचं पालन प्रत्येक श्री सदस्य करत असतो आणि मला या ठिकाणी हेही सांगावंसं वाटतं की माझी पत्नी आणि श्रीकांत देखील या श्री सदस्यामध्ये समोर बसलेला आहे। ही शिस्त आहे, इकडे लहान मोठा कोणी नाहीये, सगळे आपण आप्पासाहेबांचे श्री सदस्य आहोत। आणि म्हणून हा जो काही जनसागर लोटलेला आहे हा आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवा रात्रीपासून इथे येऊ लागला, आज हे मैदान नजर पोचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत, मध्ये रस्ता आहे, त्याच्या मागे आणखी मोठं मैदान एवढंच आहे तेही भरलेलं आहे। ही ताकद आहे, ही शक्ती आहे आणि आप्पासाहेब ही तुमची जादू आहे। ही जादू पाहायचं भाग्य आम्हाला लाभलंय। देवेंद्रजी मगाशी म्हणाले की आठवं आश्चर्य हे नवं आश्चर्य दिसतं इकडे, आणि म्हणून मी एवढंच सांगेन की राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचं हे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय। आणि राजकीय अधिष्ठानाला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड आणि आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते, त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय। ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी गर्दी आहे, सगळे विक्रम मोडणारी आहे। मला वाटतं याचा विक्रम, याचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात, हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो। आपण सर्वत्र देव शोधत असतो, पण मला या अथांग सागरामध्ये, महासागरामध्ये तुमच्यामध्ये आप्पासाहेबांच्या रूपाने देवच दिसतो या ठिकाणी, हे भी देखील मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो। खरं म्हणजे 2008 साली नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता, पण त्या आपल्याला सोडून गेल्यानंतर तो पुरस्कार याच मैदानामध्ये आप्पासाहेबांनी स्वीकारला होता आणि त्याच मैदानामध्ये आज पुन्हा 2022 महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना अमित भाईंच्या हस्ते आपण दिलाय। हा दैवी योगायोग आहे, हे सहसा पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याचे साक्षीदार आपण या ठिकाणी झालेलो आहात। 2017 साली आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनीच प्रयत्न केला आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेबांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला होता। त्यांच्या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली आणि म्हणून मी गृहमंत्री अमित शाह साहेबांना आणि या देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। कारण काम काय, कार्य काय, याची दखल, या सेवा, महाराष्ट्राची या देशाची सेवा करण्याचं काम आज जसं मोदी साहेब करतात, या देशाचं नाव लौकिक पूर्ण जगभरात पोहोचवतात आणि तशाच सेवा आप्पासाहेबांचे लाखो श्री सदस्य देशभरात नाही जगभरामध्ये करतायत। मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं कुठे कुठे कार्यक्रम होता, देशाच्या बाहेर कितीतरी जगभरामध्ये अनेक देशांमध्ये, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून हे धर्माधिकारी
घरानं जे आहे गेले 300-400 वर्षापासून सेवा करतीये, लोकांना दिशा देण्याचं काम करतीये. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आणि ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचं मोठं योगदान आहे. लाखो उद्ध्वस्त होणारी कुटुंब, भरकटलेली कुटुंब, त्यांना दिशा देण्याचं काम आदरणीय आप्पासाहेबांनी केलं, नानासाहेबांनी केलं, पुढे सचिन दादा पुढे नेता आहे. खरं म्हणजे मी या ठिकाणी एवढंच सांगेन की या लाखो कुटुंबामध्ये माझं एक कुटुंब होतं. मी ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसक कोसळला, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. आणि म्हणूनच मी तुमच्या समोर आज मुख्यमंत्री नाही तर एक स्त्री सदस्य म्हणून उभा आहे. त्याच्यामध्ये आप्पासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. मी हे कदापि विसरू शकणार नाही. आणि म्हणून अशी लाखो करोडो कुटुंब उद्ध्वस्त होत असताना वाचवण्याचं, त्यांना दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं. आणि म्हणूनच हा महासागर या ठिकाणी पसरला. सागराला देखील लाजवेल असा महासागर आज आपण या ठिकाणी पाहतो, याची आपण साक्षीदार आहात. आणि हा पुरस्कार देण्यासाठी जे व्यक्तिमत्व इथं आलंय त्यांनी देखील ते कडवट देशभक्त राष्ट्रभक्त आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आपल्या लाखो करोडो देशवासियांच्या मनामध्ये स्वप्न होतं, बाळासाहेबांच्याही मनामध्ये स्वप्न होतं की या देशातलं 370 कलम हटलं पाहिजे, मोठं भव्य दिव्य राम मंदिर बनलं पाहिजे. ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या अमित शाह साहेबांनी करून दाखवलं. आणि अशाच व्यक्तिमत्वाच्या हातून आप्पासाहेबांचा हा पुरस्कार होतोय, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. आणि म्हणून जे देशप्रेमी देशभक्त या देशाची या हिंदुस्थानची एक इंच भूमी पण शत्रूला देणार नाही, वेळ पडली तर माझ्या प्राणांचे बलिदान देईन असं सांगणारं व्यक्तिमत्व आज या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून खरं म्हणजे त्यांचं अध्यात्म, रामायण, महाभारत, शिवचरित्र याचा दांडगा अभ्यास आहे. प्रखर राष्ट्रभक्ती के संस्कार खरं म्हणजे त्याच्यासाठी अमित भाईंची ओळख आहे. आणि म्हणून आज हा सत्कार देखील आप्पासाहेबांचा होतोय आणि तो गृहमंत्री महोदयांच्या हस्ते होतोय, याच्यात हा दुर्ग शर्करा योग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा, अनिष्ट प्रथा दूर करण्याचं काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने काम, क्रोध, मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसं जाऊ याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही देखील सरकार म्हणून आप्पासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आचरण करून या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, एवढंच मी या प्रसंगी नम्रपणे सांगू इच्छितो. खरं म्हणजे ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते, तशी माणसं जोडून माणुसकीचा महासागर निर्माण करणारे आप्पासाहेबांचं काम या महासागराच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. खरं म्हणजे हे साधं सोपं नसतं. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन, अरे मानसा मानसा कधी वशील माणूस तू, ही बहिणाबाईंच्या कवितेची ओळ जी आहे ही आप्पासाहेबांच्या कार्यातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माणूस घडवण्याचं विद्यापीठ म्हणजे मुक्काम, पोस्टर, रेव दंडा. माणसं घडवण्याची ते विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार.
अनेक लोकांच्या काल मी प्रतिक्रिया बघत होतो की आमचं उद्ध्वस्त होणारं घर कुटुंब वाचवण्याचं काम आप्पासाहेबांनी केलंय म्हणून आम्ही आलोय इकडे आणि म्हणून हे फार मोठं काम आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन अमित भाई आप यहां पर आए इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं आपके शुभ हाथों से ये समारोह हो रहा है इसलिए इस कार्यक्रम को चार चांद लग गए हैं और मुझे आपका अनुभव है जब आपके आप किसी के पीछे खड़े रहते हैं तो पूरे ताकत से डट के खड़े रहते हैं इसका अनुभव मुझे और देवेंद्र जी को है आणि म्हणून मी आता जास्त काय बोलणार नाही हे धर्माधिकारी कुटुंब जे आहे हे भरकटलेल्या मार्ग दाखवणार दीपस्तंभासारखं हे कुटुंब आहे आणि म्हणून हा पुरस्कार जो आहे सुधीर भाऊ या पुरस्कार आप्पासाहेबांना दिल्यामुळे या पुरस्काराची उंची वाढलेली आहे महाराष्ट्राचा मान सन्मान वाढलेला आहे आणि मी मुख्यमंत्री असताना हा पुरस्कार आप्पासाहेबांना दिला जातोय याच्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठलाही आनंदाचा क्षण असू शकत नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा आप्पासाहेबांना वंदन करतो त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या मार्गदर्शन कायम असू द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय सद्गुरू